स्वागत आहे. इंग्लिश व्होकॅबलरीची जी लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे त्याचं हे दुसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की इडियम्स रिलेटेड टू बर्ड्स. आज आपण पाहणार आहोत इडियम्स रिलेटेड टू ॲनिमल्सचा पहिला पार्ट. ॲनिमल्सच्या रिलेटेड असणाऱ्या इडियम्स आज पाहणार आहोत. ही जी लेक्चर सिरीज आहे ती राज्यसेवा PSI STI असिस्टंट यांच्या मुख्य परीक्षांसह क्लर्क, टॅक्स असिस्टंट, स्टाफ सिलेक्शन, जिल्हा निवड मंडळाच्या ज्या काही एक्झाम्स आहेत यांच्यासाठी उपयुक्त आहे. चला तर मग सुरू करूयात आजचं दुसरं लेक्चर, इडियम्स रिलेटेड टू ॲनिमल्स पार्ट 1. ओके, पहिली इडियम आहे बार्क इज वर्स दॅन बाईट. बार्क इज वर्स दॅन बाईट. बार्क म्हणजे काय? भुंकणे. वर्स म्हणजे काय? वाईट. आणि बाईट म्हणजे काय? चावा घेणे. ठीक आहे, म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ काय होतोय? चावण्यापेक्षा भुंकणं हे कधी पण काय वाईट आहे. ठीक आहे, असं सरळ पाहायला गेलं तर लक्षात येत नाही आहे. पण आता कसं असतं की एखादी व्यक्ती आहे ती फक्त सारखी सारखी बोलतीये, मग आपल्याला वैतागून आपण काय म्हणू शकतो की तुला जी कृती करायची ती एकदाची करून घे बाबा, सारखं सारखं काय ओरडू नको. ठीक आहे, म्हणजे काय? बोलून घाबरण्यापेक्षा खरा त्रास झालेला बरा. साऊंडिंग मोर फ्रायटनिंग दॅन यू ॲक्च्युअल आर. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल वरून तुम्हाला जास्त क्लिअर होईल. दो अवर नेबर इज फॉर युअर शाउटिंग ॲट अस, राजू सेज हिज बार्क इज वर्स दॅन हिज बाईट. म्हणजे काय? त्याचं जे भुंकणं आहे, त्याचं जे बोलणं आहे सारखं सारखं, हे त्याच्या चावण्यापेक्षा निश्चितच वाईट आहे. ठीक आहे, आय थिंक लक्षात आलं असेल. नेक्स्ट इडियम पाहूयात, बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉक टुगेदर. फिदर म्हणजे काय? पिसे किंवा पंख. आणि फ्लॉक टुगेदर म्हणजे काय? थव्याने उडणे. ठीक आहे, बर्ड्स ऑफ अ फिदर म्हणजे काय? समान पंख असणारे किंवा समान पिसे असणारे पक्षी, म्हणजे काय? एकाच जातीचे पक्षी. आणि फ्लॉक टुगेदर म्हणजे काय? थव्याने उडतात. समान जातीचे पक्षी काय करतात? थव्याने उडतात. म्हणजेच काय? समान इंटरेस्ट असणारे जी व्यक्ती आहेत ते सहसा सोबत असतात. समान हेतू असणारी माणसे कायम सोबत असतात. आता बघा, ऑल माय फ्रेंड्स हॅव सेम इंटरेस्ट अँड लाईक गो टू ट्रेकिंग. आय गेस वी आर लाईक बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉकिंग टुगेदर. आम्हाला कशाचा इंटरेस्ट आहे? आम्हाला इंटरेस्ट आहे ट्रेकिंगमध्ये. मग आम्ही काय आहोत? मग आम्ही आहोत बर्ड्स ऑफ अ फिदर फ्लॉकिंग टुगेदर. म्हणजेच आम्ही समान हेतू असणारी माणसे कायम सोबत आहोत. नेक्स्ट इडियम पाहूयात, ब्लॅक शीप ऑफ द फॅमिली. द मोस्ट डिफरंट ऑर ऑड वन आउट इन अ ग्रुप ऑफ अ फॅमिली. म्हणजे काय? सर्वांपेक्षा वेगळी असणारी व्यक्ती. ठीक आहे, आता बघा, ह्या ग्रुपमध्ये हे सर्वजण काय करतायत? अभ्यास करतायत. ठीक आहे, आणि हा एकटाच काय करतोय? हा एकटाच खेळतोय. म्हणजे हा काय झाला? हा ह्या ग्रुपसाठी ब्लॅक शीप झाला. म्हणजे काय झाला? वेगळा झाला. ब्लॅक शीप, आता ही जी इडियम आहे, इडियम कशी तयार झाली की असा समजा सगळा पांढऱ्या मेंढ्यांचा कळप आहे आणि यामध्ये एकच मेंढी कशी आहे? समजा काळी आहे. एकच मेंढी कशी आहे? काळी. एकच मेंढी जर काळी असली तर ती कशी असणार आहे? सर्वांपेक्षा निश्चित वेगळी असणारी ही जी मेंढी आहे त्याच्यावरून ही इडियम आहे की ब्लॅक शीप ऑफ द फॅमिली, द मोस्ट डिफरंट ऑर ऑड वन आउट इन अ ग्रुप ऑफ अ फॅमिली. ठीक आहे, राहुल डज नॉट स्टडी हार्ड लाईक हिज ब्रदर्स, ही इज कन्सिडर्ड द ब्लॅक शीप ऑफ हिज फॅमिली. राहुल काय आहे? राहुल ब्लॅक शीप आहे. का? तर तो इतरांपेक्षा वेगळा. ठीक आहे, आय थिंक लक्षात आली असेल ही इडियम. नेक्स्ट इडियम पाहूयात, बुल इन अ चायना शॉप. आता बघा, बुल म्हणजे काय? बैल. आणि चायना शॉप म्हणजे काय? जुन्या काळात काय असायचं की चिनी मातीची जी भांडी आहेत ती चीनमधून ऑल पूर्ण जगभरात काय व्हायची? एक्सपोर्ट व्हायची. ठीक आहे, आणि त्याची जवळपास सगळ्या देशांमध्ये चिनी मातीच्या भांड्यांची काय असायची? दुकानं असायची. ठीक आहे, मग आत्ताचं जर चायना शॉप पाहायला गेलात आपण, तर आत्ताच्या चायना शॉपवरून नाही येते. आत्ताचं जर चायना शॉप पाहायला गेलात तर तुम्हाला सगळी चायना शॉपमध्ये सगळी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वगैरे दिसतील. आत्ताचं चायना शॉप नाही येते, जुन्या काळातलं चायना शॉप आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये काय असणार आहे? चिनी मातीची भांडी असणार आहे. समजा चिनी मातीच्या भांड्यांचं असं दुकान आहे, त्यामध्ये काय असणार आहे? सगळी चिनी मातीची भांडी ठेवलेली असणार आहे.
आणि अशा दुकानामध्ये एखादा जर बैल शिरला तर काय होणार आहे, तो ही सगळी भांडी लाथळणार आहे, ही सगळी भांडी लाथळली की काय होणार आहे, ती भांडी फुटणार आहेत. ठीक आहे, म्हणजेच काय, टू बी एक्स्ट्रीमली क्लम्सी. क्लम्सी क्लम्सी म्हणजे काय, वेंदळा. क्लम्सी म्हणजे काय, वेंदळा किंवा लाथळणारा. ठीक आहे, म्हणजे काय, बुल इन चायना शॉप म्हणजे काय, एक्स्ट्रीमली क्लम्सी. व्हेनेवर चिंटू इज इन द किचन ही ब्रेक्स समथिंग, ही ब्रेक्स समथिंग, सो हिज मदर सेज सेज दॅट ही इज लाईक अ बुल इन अ चायना शॉप. म्हणजे काय, तो जर किचनमध्ये असला तर तो काय करणार आहे, असं काही ना काही फोडणार आहे. म्हणून त्याची आई काय म्हणते, ही इज लाईक अ बुल इन अ चायना शॉप. लक्षात आलं असेल. नेक्स्ट इडियम पाहूयात. नेक्स्ट इडियम आहे, अ लिओपर्ड कॅनॉट चेंज हिज स्पॉट्स. ठीक आहे, लिओपर्ड कॅनॉट चेंज हिज स्पॉट्स. आता ह्याचं जे मराठी मिनिंग आहे, लिओपर्ड म्हणजे काय, लिओपर्ड म्हणजे चित्ता. ठीक आहे, आणि स्पॉट्स म्हणजे काय, त्याच्या राहण्याच्या जागा. चित्त्याचं एक वैशिष्ट्य आहे की तो त्याच्या ज्या राहण्याच्या जागा आहेत, त्याच्या ज्या राहण्याच्या जागा आहेत त्या कधीही बदलत नाही. समजा एखादा चित्ता इथं राहतोय तर तो आयुष्यभर त्याच ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे, हे चित्त्याचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, म्हणजे आपले ज्या सवयी आहेत त्या आपण काय करत नाहीत, सहजासहजी बदलत नाहीत. ठीक आहे, याच अर्थाची दुसरी एक इडियम आहे, द टायगर कॅनॉट चेंज इट्स स्ट्रिप्स. द टायगर कॅनॉट चेंज इट्स स्ट्रिप्स म्हणजे काय, वी कॅनॉट चेंज द नेचर ऑफ थिंग्स. सहज आपल्या सवयी सहजासहजी बदलत नाहीत. आता याचं जे एक्झाम्पल आहे, ही इज अ फ्रॉड नो मॅटर व्हॉट ही सेज, द लिओपर्ड कॅनॉट चेंज इट्स स्पॉट. ही जी स्टोरी आहे यावरून हे एक्झाम्पल आहे. या स्टोरीमध्ये काय असतं की हा जो कोल्हा आहे, हा कोल्हा एका निळ्या पाण्याच्या टबमध्ये पडतो आणि मग त्याचा कलर निळा होतो. मग तो सगळ्या वनातल्या सगळ्या प्राण्यांना तो काय करत असतो, तो मूर्ख बनवत असतो की मी मला देवाकडून पाठवलं गेलं आहे वगैरे. म्हणजे त्याला ओळखत नाहीत ना बाकीचे, हा कोण नवीन प्राणी आला म्हणून. तर तो सांगत असतो की मला देवाने पाठवलं आहे वगैरे, नाही का. आणि नंतर मग काय होतं, नंतर एके दिवशी बाकीचे जे कोल्हे आहेत ते कोल्हेकुई करायला लागतात. कोल्हेकुई म्हणजे काय, एका सुरात कोल्हे काय करतात, ओरडतात. ठीक आहे, मग आता हा पण काय करतो, हा नकळत हा पण ओरडतो. हा ओरडला की हा काय होतो, हा पकडला जातो. म्हणजे ह्याची जी ॲक्च्युअल सवय जी आहे, ह्याची सवय काय आहे, हा यांनी किती जरी आव आणला तरी ह्याची जी सवय, ती सवय काय होऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. म्हणजे अ लिओपर्ड कॅनॉट चेंज हिज स्पॉट्स. नेक्स्ट इडियम पाहूयात. नेक्स्ट इडियम आहे, क्रोकोडाईल टीयर्स. क्रोकोडाईल टीयर्स ने इंटरेस्टिंग इडियम आहे. क्रोकोडाईल, क्रोकोडाईल म्हणजे काय, मगर. आणि टीयर्स म्हणजे काय, अश्रू, मगरीचे अश्रू. आता बघा, मगरीचं एक वैशिष्ट्य आहे की मगर जेव्हा तिचं भक्ष्य ज्यावेळेस टिपत असते, म्हणजे काय टार्गेट करत असते भक्ष्याला, तेव्हा काय असतं, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात. ठीक आहे, ज्यावेळेस ती अशी शांत पडलेली असते की तिच्याकडे बघून क्यू येते. ठीक आहे, अशा अवस्थेत असते की तिच्याकडे बघून क्यू येते, तिच्या डोळ्यातून पाणी वगैरे येत असतं. ठीक आहे, पण नंतर काय करते, अचानक रुद्र अवतार धारण करते आणि भक्ष्याला काय करते, टिपते. ठीक आहे, भक्ष्याला टार्गेट करते. म्हणजे काय, हे तिचे अश्रू जे होते ते कसे झाले, फॉल्स टीयर झाले. म्हणजे कसे झाले, खोटे अश्रू झाले. ठीक आहे, आता याचं जे एक्झाम्पल आहे, राहुल फेल डाऊन बट डीड नॉट हर्ट हिमसेल्फ, ही क्राईड क्रोकोडाईल टीयर्स ओनली बिकॉज ही वॉन्टेड हिज डॅड टू बाय समथिंग. म्हणजे काय, राहुल काय झाला, राहुल पडला, खाली पडला, तरी तो काय झाला, रडला नाही. त्यामुळे रडला नाही तर त्याला ॲक्च्युली त्याच्या बाबांकडून काहीतरी हवं होतं, म्हणून तो काय करत होता, रडण्याचं नाटक करत होता. ठीक आहे, आय थिंक लक्षात आली असेल ही इडियम. नेक्स्ट इडियम पाहूयात. नेक्स्ट इडियम आहे क्रायउल्फ. क्रायउल्फ, क्रायउल्फ ही जी इडियम आहे ही आपण जी लहानपणी एक गोष्ट ऐकली त्यावरून तयार झाली आहे. लांडगा आला रे लांडगा आला नावाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल कदाचित. हा जो मुलगा आहे हा काय करत असतो, उगाचच ओरडत असतो की लांडगा आला, त्याच्या मेंढा वगैरे चरत असतात आणि तो ओरडत असतो की लांडगा आला लांडगा आला. ठीक आहे, मग बाकीचे सगळे त्याच्या मदतीला धावून येतात, पण ॲक्च्युली लांडगा आलेला नसतो. म्हणजे तो काय करतो, त्यांच्या सगळ्यांची गंमत करतो. ठीक आहे, पण नंतर काय होतं, नंतरच्या वेळेस काय होतं की खरंच लांडगा येतो आणि तो ओरडतो, पण कुणीही त्याच्या मदतीला येत नाही आणि मग त्याच्या सगळ्या मेंढ्या खाल्ल्या जातात वगैरे. म्हणजे काय करत असतो, हा काय करत असतो, खोटी सूचना देत असतो. क्राय उल्फ म्हणजे काय करत असतो, लांडगा लांडगा म्हणून ओरडत असतो. ठीक आहे, म्हणजे काय करत असतो, तो खोटी सूचना देत असतो. फॉल्स वॉर्निंग अबाउट अ डेंजर दॅट इज नॉट रिअल. ठीक आहे, द बॉय ऑर जस्ट क्राईंग उल्फ, ही वॉन्टेड अटेन्शन. फार्मर्स हॅव क्राईड उल्फ मेनी टाइम्स इन द पास्ट. ठीक आहे, ही जी कथा आहे त्यावरून ही
idiom तयार झाली आहे. ठीक आहे, आय थिंक लक्षात आली असेल ही idiom. नेक्स्ट idiom पाहूयात. नेक्स्ट idiom आहे डोंट लुक ॲट अ गिफ्ट हॉर्स इन द माउथ. ठीक आहे, इंटरेस्टिंग idiom आहे. ठीक आहे, हॉर्स हा जो प्राणी आहे, घोडा हा जो प्राणी आहे, हा जुन्या काळात जास्त वापरला जायचा. ठीक आहे, म्हणजे दळणवळणासाठी किंवा वाहतुकीसाठी वगैरे घोडा जास्तीत जास्त वापरला जायचा. ठीक आहे, ॲक्च्युली घोडा म्हणजे त्याचं वय किंवा तो किती स्ट्रॉंग आहे किंवा वीक आहे हे त्याच्या तोंडात बघून ठरवलं जायचं. ठीक आहे, म्हणजे तोंडात बघून म्हणजे काय, त्याचे दात बघून ठरवलं जायचं. ठीक आहे, आज पण जर समजा बैल वगैरे विकत घ्यायला जे शेतकरी जातात बैल विकत घ्यायला, ते काय करतात, त्याचे दात चेक करतात की याचे दात किती आहेत, त्यावरून ते त्याचं वय वगैरे ठरवतात. ठीक आहे, मग डोंट लुक ॲट अ गिफ्ट हॉर्स. गिफ्ट हॉर्स म्हणजे कसा, गिफ्टमध्ये मिळालेला जो हॉर्स आहे त्याच्या तोंडात तुम्ही काय करू नका, त्याच्या तोंडात तुम्ही पाहू नका. म्हणजे काय, तो कसा आहे, त्याचं वय किती आहे, हे ह्या चौकशा तुम्ही करू नका, कारण तो तुम्हाला काय, गिफ्टमध्ये मिळाला आहे. ठीक आहे, गिफ्टमध्ये मिळालेल्या घोड्याच्या तोंडात तुम्ही पाहू नका. म्हणजे काय, डोंट कंप्लेंट इफ अ गिफ्ट इज नॉट अप युअर एक्सपेक्टेशन. जरी गिफ्ट तुमच्या एक्सपेक्टेशन नुसार नसलं तरी तुम्ही काय करू नका, कंप्लेंट करू नका. ठीक आहे, फेन अंट सविता अबाउट पूजा अ ब्युटिफुल ड्रेस, शी सेड शी डिडंट लाईक ड्रेसेस विथ फ्रिल्स. आय रिअली थिंक शी शुडंट लुक अ गिफ्ट हॉर्स इन हिज माउथ. ठीक आहे, ही जी आहे पूजा, हिला हे ड्रेसेस आवडले नाही. ठीक आहे, ड्रेसेस आवडले नाहीत हिला, जे तिच्या आंटीनी ड्रेसेस गिफ्टमध्ये दिले होते ते तिला आवडले नाहीत. मला वाटतं की ती काय करते, गिफ्टेड हॉर्सच्या माउथमध्ये पाहते. ठीक आहे, नेक्स्ट idiom पाहूयात, ईगर बीवेअर. ठीक आहे, आता हा जो बीवेअर आहे, बीवेअर म्हणजे काय, हा जो हा एक पाण्यातला प्राणी आहे, पाण्यात राहणारा प्राणी आहे. आणि ईगर म्हणजे काय, उतावळा. बीवेअर म्हणजे काय, पाण्यात राहणारा जो प्राणी आहे तो. ह्या प्राण्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा प्राणी कंटिन्युअसली काही ना काही करत असतो, कंटिन्युअसली काम करत असतो. म्हणजे असा हा प्राणी असतो. ठीक आहे, आणि हा काय करत असतो, हा असं एक सतत असं एक जाळं तयार करत असतो. ठीक आहे, पाण्यात कंटिन्युअसली हा जाळं करतो, म्हणजे काय असतो, हा हार्डवर्किंग किंवा इंडस्ट्रियस हा असणारा हा प्राणी आहे. ठीक आहे, म्हणजे काय, कामात तत्पर असणारा किंवा कष्टाळू असा प्राणी. ठीक आहे, ईगर बीवेअर. ठीक आहे, हा जो इंडस्ट्रियस हा जो शब्द आहे ना, हा महत्त्वाचा आहे. इंडस्ट्रियस आणि इंडस्ट्रियल असे दोन शब्द आहेत कन्फ्युजिंग वर्डसाठी. इंडस्ट्रियस म्हणजे काय, कष्टाळू, आणि इंडस्ट्रियल म्हणजे काय, औद्योगिक. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचं जे एक्झाम्पल आहे, राजू अल्वेज फिनिशेस हिज स्कूल वर्क बिफोर गोईंग आउट टू प्ले. इन हिज ॲस्पेक्ट्स राजू इज अन ईगर बिहेअर. ठीक आहे, राजू काय, खेळायला जाण्यापूर्वी राजू काय करतोय, त्याचं जे होमवर्क आहे ते काय करतोय, तो पूर्ण करतोय. म्हणजे काय झाला, राजू ईगर बीवेअर झाला. ठीक आहे, ओके. नेक्स्ट idiom आहे गो टू द डॉग्स. आता ही जी idiom आहे हिचा अर्थ आहे टू बी रेन किंवा टू फॉल फ्रॉम अ ग्रेट पोझिशन, म्हणजेच काय, दयनीय अवस्था होणे. आता ही जी idiom आहे ही कशी तयार झाली, हे बघा, जुन्या काळात काय असायचं की ज्या जे काही घरात राहिलेलं शिल्लकांना आहे ते कुत्र्याला टाकलं जायचं. म्हणजे आत्ता पण तसं होतंच. ठीक आहे, मग गो टू द डॉग्स म्हणजे काय, अशी अवस्था होणे की शिल्लक राहिलेल्या अन्नावर जगणाऱ्या कुत्र्यासारखी अवस्था होणे. म्हणजेच कशी अवस्था असणार आहे, निश्चितच दयनीय अवस्था असणार आहे. ओके, तिचं एक्झाम्पल आहे त्याच्यावरून जरा जास्त क्लिअर होईल. अवर रिच नेबर फॉर्च्यून वेंट टू द डॉग्स व्हेन हिज सन स्पेंट ऑल हिज मनी. आता आमचा जो शेजारी आहे त्याचं काय झालं, त्याच्या मुलांनी सगळे पैसे खर्च करून टाकले, मग त्याची अवस्था कशी होणार आहे, त्याची अवस्था अत्यंत दयनीय अशी अवस्था होणार आहे. आय थिंक लक्षात आलं असेल. नेक्स्ट idiom पाहूयात, होल्ड युअर हॉर्सेस. आता आपण पाहिलंय हॉर्स हा जो प्राणी आहे हा दळणवळणासाठी किंवा वाहतुकीसाठी वापरला जायचा जुन्या काळात. होल्ड युअर हॉर्सेस म्हणजे काय, तुझे घोडे थांबव म्हणजे काय, शांततेत घे, संयम ठेव किंवा थांब, म्हणजेच काय, बी पेशंट. ओके, आता याचं जे एक्झाम्पल आहे हे आहे, फेन राम इज इम्पॅटंटली इटिंग आईस्क्रीम ग्रँडपा टेल्स हिम टू होल्ड हिज हॉर्सेस. तर हा जो राम आहे हा काय करतोय, अतिशय
घाईघाईने काय करतो आहे, आईस्क्रीम खातोय, मग त्याचे आजोबा काय म्हणतात त्याला, होल्ड युअर हॉर्सेस, जरा सबुरीने घे, जरा हळूवारपणे खा. आय थिंक लक्षात आलं असेल. नेक्स्ट इडियम पाहूयात, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आता ही इंटरेस्टिंग इडियम आहे, असं जर पाहिलं तर लक्षात येत नाही आहे की ॲक्च्युली याचं काय मिनिंग आहे. याचं जे मिनिंग आहे ते आहे एखादी गुप्त गोष्ट, एखादं तुमचं जे काही सिक्रेट आहे ते काय करणे, उघड करणे. आता ही जी इडियम आहे ही कशी तयार झाली, की जुन्या काळात काय असायचं की ब्रिटनमध्ये असं पिग म्हणजे डुक्कर यांचं, डुकराचं मटण मिळण्याचं एखादं मार्केट असायचं, आणि त्या डुकराच्या मार्केटमध्ये, डुकराच्या मटण मिळण्याच्या मार्केटमध्ये काय करायचे ते लोक, मांजरीचं मटण डुकराच्या मटणाला सबस्टिट्यूट म्हणून विकायचे. मग काय व्हायचं, अशा मार्केटमध्ये जर एखादी मांजर दिसली, एखादी मांजर जर चुकून वगैरे दिसली तर काय व्हायचं, तिथं जाणारे लोक विकत जे मटण घ्यायला जायचे, त्यांना मांजर दिसली की त्यांना काय वाटायचं की इथं बहुतेक मांजरीचं मटण आहे, मग ते विकत घ्यायचं काय करायचे, बंद करायचे. म्हणजेच काय, जर अशा मार्केटमध्ये जर एखाद्याने मांजर सोडली तर त्यांचं जे सिक्रेट आहे ते काय व्हायचं, ओपन व्हायचं. ओके, म्हणजेच काय, एखादी गोष्ट, गुप्त गोष्ट काय व्हायची, उघड व्हायची. म्हणून ही इडियम त्यावरून तयार झाली, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आय थिंक लक्षात आलं असेल. त्याचं जे एक्झाम्पल आहे ते पाहूयात. वी वेर प्लॅनिंग टू बेक अ केक ॲज अ सरप्राईज फॉर माय मदर्स बर्थडे, बट लिटल चिंटू टोल्ड माय मदर अँड लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. आम्ही काय केलं होतं, आम्ही प्लॅन केला होता की आईच्या वाढदिवसाला केक बनवायचा, पण चिंटूने काय केलं, चिंटूने ते सिक्रेट आधीच आईला सांगितलं, म्हणजेच त्याने काय केलं, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. नेक्स्ट इडियम पाहूयात, मेक अ माउंटेन ऑफ अ मोल हिल. ह्या अर्थाची मराठीतली जी इडियम आहे म्हणजे राईचा पर्वत करणे, म्हणजे एखादी शुल्लक गोष्टीचा उगाचच मोठा गोगवा करणे. माउंटेन, माउंटेन म्हणजे काय, पर्वत, आणि मोल हिल, मोल हिल राईचा पर्वत करणे. टू मेक एनिथिंग साऊंड ऑर लुक लार्जर दॅन इट ॲक्च्युअल इज, म्हणजेच काय, राईचा पर्वत करणे. त्याचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, सोपी इडियम आहे. When Mr. Patil catches a cold, he says he has a ragging fever. He is always making a mountain of a molehill. म्हणजेच काय, मिस्टर पाटील जे आहेत त्यांना थोडं जरी थंडी वाजली तरी ते काय म्हणतात, ते म्हणतात की बहुतेक मला थंडी ताप आलेला दिसतोय, लगेच टेम्परेचर वगैरे चेक करणार आणि उगाचच राईचा पर्वत करणार. आय थिंक लक्षात आलं असेल. नेक्स्ट इडियम पाहूयात, मंकी बिझनेस. त्याच्या नावातच आहे, मंकी बिझनेस. माकडांचा बिझनेस म्हणजे कसा असणार आहे, निश्चितच मूर्ख असणार आहे, फुलिंग अराउंड किंवा सिली बिहेव्हिअर, माकडासारखी माकडासारखं वागणे. त्याचं जे एक्झाम्पल आहे त्यावरून तुम्हाला जरा क्लिअर होईल. व्हेन संजू वॉज फुलिंग अराउंड इन क्लास, द टीचर लुक्ड स्ट्रेंटली ॲट हिम अँड सेड, नो मोर मंकी बिझनेस ऑर यू विल बी आउट ऑफ द क्लास. संजूने काय केलं, संजूनी क्लासमध्ये अतिशय मूर्खासारखं वागलाय, म्हणून त्याची टीचर काय म्हणते, नो मोर मंकी बिझनेस, अदरवाइज यू विल बी आउट ऑफ द क्लास. लक्षात आलं असेल, सोपी इडियम आहे. नेक्स्ट इडियम पाहूयात, रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. रेनिंग कॅट्स अँड डॉग्स असं जर पाहिलं तर लक्षात येत नाही आहे, इंटरेस्टिंग आहे. कुत्र्या मांजरांसारखा, कुत्र्या मांजरांचा पाऊस असं पाहिलं तर लक्षात येत नाही. याची, याचं जे ओरिजिन आहे ते इंटरेस्टिंग आहे. जुन्या काळात काय व्हायचं, खूप जोरदार पाऊस व्हायचा, दोन दोन तीन तीन दिवस कंटिन्युअसली पाऊस चालायचा. मग अशा काळात, अशा काळात काय व्हायचं की कुत्र्यांना आणि मांजरांना निवारा मिळायचा नाही, निवारा नाही मिळाला की ते काय व्हायचे, ते मरायचे. मग दोन तीन दिवसांनी ज्या वेळेस बाहेर लोक पडायचे त्यावेळेस त्यांना रस्त्याच्या कडेला अशी कुत्रे मांजरं कुठं पण मेलेल्या अवस्थेत दिसायची. मग असं वाटायचं की जणू काय कुत्र्या मांजरांचाच पाऊस पडला, ठीक आहे. मग असं काय वाटायचं की जणू काय कुत्र्या मांजरांचाच पाऊस पडला आहे, म्हणजेच कसा पाऊस, व्हेरी हेवी रेन, अतिशय जोरदार पाऊस. चिंटू कॅनॉट गो आउट टू प्ले टुडे बिकॉज इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स टुडे. म्हणजे काय, चिंटूला आज बाहेर खेळायला जाता येत नाही आहे कारण आज जोरदार पाऊस चालू आहे. धन्यवाद मित्रांनो, आज आपण 15 इडियम पाहिल्यात. पहिल्या लेक्चरमध्ये पण आपण 15 इडियम पाहिल्या होत्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहून नक्की कळवा, आणि अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबच्या स्पर्धा वाहिनी चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.